वर्धा में आम आदमी पार्टी द्वारा जल प्राधिकरण कार्यकारी अभियंता कार्यालय को चेतावनी दी गई है कि शहर में गड्ढों की समस्या का जल्द समाधान नहीं किया गया तो ठिया आंदोलन किया जाएगा। इस विषय पर आम आदमी पार्टी के कार्यकर्ताओं ने जल प्राधिकरण कार्यकारी अभियंता से चर्चा भी की। ज्ञात हो कि शिवाजी चौक से बजाज नगर चौक तक बड़े पैमाने में सड़क का कार्य बड़ी मंद गति से चल रहा है, जिसके कारण लोगों को बड़ी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। इसी बात को ध्यान में रखते हुए आम आदमी पार्टी ने चेतावनी देते हुए जल्द से जल्द काम की गति को बढ़ाए और पूरा करे, अन्यथा ठिया आंदोलन किया जाएगा, ऐसा इशारा दिया है। नगर परिषद शिवोला मुख्य अधिकारी त्याचप्रमाणे प्राधिकरण विभाग यांना वारंवार माझ्या माहितीप्रमाणे 7 ते 8 महिन्यापासून आपला फॉलोअप चालू आहे। या संदर्भात पेपर वाईज सुद्धा झाले, सोशल मीडिया सगळीकडे झाले। दांडेकर साहेब आमचे या डिपार्टमेंटचे इंजिनियर आता परवाच्या दिवशी सोमवारला तिथे साईडवर जाऊन आले, त्यांनी पाहणी केली, त्यांनी सांगितलं बुधवारपासून काम सुरू करतो, पण बुधवार आमचा लुटून गेला। आम्ही त्यांना त्याच दिवशी अल्टिमेटम दिलं, गुरुवारी आम्ही तुमच्या कार्यालयामध्ये येऊ। आज आल्याचे कार्यकारी अभियंता चंद्रिका पुरे यांच्यासोबत भेट झाली, त्यांनी सुद्धा आश्वासन दिला आहे की आम्ही उद्यापासून डेफिनेटली स्टार्ट करू। आणि आम्ही त्यांना सांगितलं का उद्यापासून जर तुम्ही स्टार्ट जर केलं तर आम आदमी पार्टीच्या वतीनं शहर समितीच्या वतीनं आम्ही उद्या या कार्यालयामध्ये आम्ही ठिय्या आंदोलन करू, सत्याग्रह पद्धतीनं, सत्याग्रह मार्गाने, आणि जो न्यायावर्धितील जनतेला तो आम्ही न्याय मिळवून देऊ। आणि जे गेल्या 3 वर्षापासून जे गटार योजना आहे, म्हणजे त्या गटार योजना तर म्हणजे खतम योजना आहे ती वाली, त्या गटार योजनेमुळे संपूर्ण वर्धा शहरात गटारमुळे झालं, ते सक्सेस होईल, यशस्वी होईल काही सांगता येत नाही, पण शहराचा याने पूर्ण सत्यानाश करून टाकलं। आणि आम्ही शहराला न्याय देण्यासाठी, शहराच्या नागरिकांना न्याय देण्यासाठी, जे काही वारंवार जे अपघात झालेले त्यांना त्या पब्लिकला त्या जनतेला न्याय देण्यासाठी आम आदमी पार्टी उद्यापासून डेफिनेटली पुन्हा रस्त्यावर उतरेल। आणि उद्यापासून जर कामाला जर सुरुवात झाली नाही तर आम्ही या कार्यालयामध्ये आम्ही ठिय्या आंदोलन करू।